बदल रामनगर रहिवाशांनी एकत्र येऊन घेतली पत्रकार परिषद. नवी मुंबईत SRL प्रकल्प राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. याबाबत शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र कोणती अधिकृत अधिसूचना नसताना झोपडपट्टी सर्वे सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. कोणतीही चर्चा रहिवाशांशी न करता झोपड्या रिकामी करण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत. रामनगर मधील रहिवाशांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आमचा शासकीय सर्वेला विरोध नाही, दादागिरी करून कुणी खासगी सर्वे करून आम्हाला बेघर करत असेल तर त्याला आमचा विरोध कायम राहील. आम्ही चांगल्या घरात राहण्याचे स्वप्न नक्की पाहतो, मात्र आमच्याशी चर्चा करून शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी फायदा घेण्यासाठी कुणीही योजनेचा वापर करू नये, असे यावेळी रहिवाशांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी SRE योजना कुणी राबवत असेल तर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आमची मागणी एकच आहे साहेब, की जो आमच्याकडे सर्वे सुरू आहे, ज्याने आमच्याकडे जबरदस्ती सर्वे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते मी नाव सांगितलेलं आहे की बाबा जगदीश गौतेने इथे येऊन दादागिरी करून आमच्या सर्वे म्हणजे सर्वे करायला घेतला होता, त्याला आमचा विरोध आहे. आणि जी बाजूला आमच्या कंपनी होती आहे, जी गॅलेक्सी प्रोवेसी काय ती कंपनीचं नाव आहे त्या, तर तो जो बिल्डर आहे त्याला आमची जागा हवी आहे. मेन म्हणजे त्याला ते सगळं हवं आहे आणि त्याच्यामुळे तो आम्हाला जबरदस्ती करायला लावतोय. त्याला कोणतरी साथीला हवं आहे म्हणून त्यांनी यांना धरलेला आहे आणि हे लोक आम्हाला तसं जबरदस्ती त्रास देत आहेत. आमचा ह्या सर्वेला आणि त्यांच्या गुंडगिरीला आमचा विरोध आहे, कारण आम्हाला घरं हवी आहेत. कारण आम्हाला काय झोपडपट्टीत राहायचं नाही, आम्हाला घरं हवी आहेत.